बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। बीडच्या आष्टी शहरातील विनायकनगर भागामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेत वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संतोष लटपटे असे जखमी झालेल्या पित्याचं नाव असून त्याच्यावर किरण लटपटे या मुलाने घरगुती वादातून 3 गोळ्या झाडल्या आहेत। या घटनेत 2 गोळ्या लटपटे यांच्या पोटावर लागल्याने त्यांना गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सातत्याने छोटे मोठे वादविवाद होत असल्याने हा सदर प्रकार घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। संतोष लटपटे हे 3 महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत। आईला मारहाण झाल्याचा राग अन्नावर झाला आणि त्यामुळे किरण याने आपल्या वडिलांवर गोळ्या झाडल्या आहेत असे या दरम्यान सांगण्यात येत आहे। मी पोलीस निरीक्षक सलीम चौस, पोलीस स्टेशन आष्टी, जिल्हा बीड, सांगतो की आज दिनांक 20/5/2021 रोजी सायंकाळी 1800 वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यात, प्रॉपर आष्टी शहरात, मुर्शदपूर भागात गणपती मंदिराच्या जवळ किरण संतोष लटपटे वय 24 वर्ष यांनी त्यांच्या वडिलावर फायर केल्याची घटना घडलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलावर 2 राऊंड फायर केलेले आहेत। सदरची पिस्तल जी आहे ती त्यांच्या वडिलांच्याच नावावर, कारण की त्यांचे वडील 1 मे 2021 रोजी मिलिटरीतून रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे अधिकृतरित्या पिस्तलचं लायसन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। आणि फक्त वडिलांना दारू पिण्याची सवय होती आणि ते आईला मारहाण करतात या रागाच्या भरात स्वतःसुद्धा दारू पिली आणि दारूच्या नशेत त्यांनी वडील दारू पिलेले होते, आईला मारलं आणि हा पण दारू पिलेला होता, तर टेन्शनच्या भरात त्यांनी वडिलांना फायर केलेलं आहे, वडिलांवर फायर केलेलं आहे आणि ते जखमी आहेत, त्यांना उपचार चालू आहेत। सध्या त्यांची परिस्थिती म्हणजे प्रकृती व्यवस्थित आहे सध्याच्या काळात आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।